माझा बळी घ्यायचा आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर तो घे माझा बळी। पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत, समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे तेच घ्यायचंय, घेणार आहे 10% नाही हात लावून। माझ्या तोंडून ओतून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला आहे, मी त्याला दोष देत नाही। आता ह्यो जो उभा केलाय ह्यो त्यानेच उभा केलाय, मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले, तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूचा कार्यकर्ता आहे तो। बच्चू कडूला इतके वेळ दाखवलं नसून इतकं त्याला दाखवलं, शब्द ना शब्द सेकंद सेकंद मीडिया दाखवत, हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी। त्याला सगळी ताकद दिली, आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा, हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम। त्याच्यात काही समन्वय सुद्धा आहे, मुंबईचे 4-5 समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरतात, वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणारे बिगारी मिशावाले, ते सुद्धा त्याचं पालन पोषण करतात। शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजू, यांनी त्याला उभा केलाय। नारायण राणेंनी काल आमच्या गेवराई तालुक्यातल्या 2 आणि आंबोड तालुक्यातला 1 जण उचलून नेले, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी। तेही तिथं मुंबई एखाद्या वेळेस आता घेतीन प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतीन, असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यात उभा केली। तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो, नारायण राणे साहेबाची हिंमत बी नाही देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको, तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं षड्यंत्र टोटल। देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर 1 मिनिटात सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी, एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही,